नाशिक शहरानं आजवर भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर खेळाडू दिलेत. आजवर नाशिकमधल्या अनेक अशा खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवली आहे आणि अजूनही ती चमक दाखवत आहेत. यासाठीच याच खेळाडूंच्या मातांचा गौरव करण्यासाठी कालिकादेवी मंदिर आणि क्रीडा साधना यांच्या वतीने जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात विविध खेळात प्रावीण्य मिळवणाऱ्या नाशिकच्या 127 खेळाडूंच्या मातांचा गौरव करण्यात आला. यामध्ये तलवारबाजी, व्हॉलीबॉल, टेनिस, व्हॉलीबॉल, जम्प रोप, सेपक टकरा, सॉफ्टबॉल, बेसबॉल, कबड्डी, कॅरम अशा विविध खेळांमधील खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठीचे प्रमुख अतिथी माजी खासदार समीर भुजबळ आणि कालिकादेवी ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. समीर भाऊ आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नाने कालिका मंदिरच्या परिसरामध्ये आज एवढी मोठी वास्तू इथं उभी आहे. अनेक व्याधीवर उपचार घेणारे रुग्ण या परिसरामध्ये त्यांना राहण्याची अत्यंत चांगली अशी व्यवस्था झालेली आहे. अनेक खेळाडू येतात, त्या खेळाडूंची पण राहण्याची व्यवस्था इथं झालेली आहे. अनेक समीर भाऊ इथं वर्षभर काही ना काही खेळ चालू असतात आणि ते विद्यार्थी येतात, त्या बाहेर जिल्ह्यातून तालुक्यातून याच्यातून येतात, त्या विद्यार्थ्यांना राहण्याची जी व्यवस्था आहे तर कुठंच नाही. आम्ही जवळजवळ इथं एका रूममध्ये 10-10 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था केली, त्यांना कॉट टाकून दिले, त्यांना गाद्या टाकून दिल्या, त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आपल्या शेजारचा जो हॉल आहे त्याच्यामध्ये 50-50, 100-100 विद्यार्थी इथं राहण्याची व्यवस्था आम्ही करून दिलेली आहे. आणि मागच्या आठवड्यामध्ये इथं जम्परोपच्या स्पर्धा झाल्या, जवळजवळ भारतातून 270 विद्यार्थी इथं राहिले आले होते. श्री कालिकादेवी मंदिर संस्थान व क्रीडा साधना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा यासाठी उपस्थित असलेले कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, नानासाहेबजी महाले, दिल्लीवरून आले डॉक्टर प्रदीप सिंगजी, सुभाष तळाजिया, डॉक्टर प्रतापराव कोठावळे, अशोक दुधारे, आनंद खरे, दत्ता पाटील, मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि मुलांनो, खरं म्हणजे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने घेतलेला हा कार्यक्रम म्हणजे अतिशय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस नाना महाले, सुभाष तलाजिया, प्रताप कोठावळे, रवींद्र चोथवे आदी मान्यवर उपस्थित होते. कालिकादेवी ट्रस्ट आणि क्रीडा साधना यांच्या वतीनं नेहमीच विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणाऱ्या खेळाडू वा इतर क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर कालिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधनाद्वारे पुनश्च एकदा एका अनोख्या पद्धतीनं, अर्थातच ज्या प्रकारे जिजाऊंनी शोभांना तयार केलं त्याचप्रमाणे या मातांनी त्यांच्या पुत्रांना आणि कन्यांना तयार करून एक त्यांच्यातून खेळाडू घडवला. यासाठीच कालिकादेवी मंदिर आणि क्रीडा साधना यांच्या वतीने हा सन्मान होता. ज्योती गोसावी, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.